बळी देताना बकऱ्याऐवजी कापला बोकड धरणाऱ्याचा गळा. आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत असलेल्या एका तरुणानं बकऱ्याऐवजी त्याला पकडलेल्या व्यक्तीची मान कापली. त्यानंतर जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चित्तूर मधल्या वलसापल्ले मध्ये संक्रांती निमित्त यल्लमा मंदिरात बळी दिला जातो. आरोपी चलापथी जनावरांचा बळी देत होता. त्यावेळी 35 वर्षांचा सुरेश बकऱ्याला धरून उभा होता. चलापथीनं बकऱ्याऐवजी सुरेशची मान कापली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चलापथी नशेच्या अंमलाखाली होता. त्यानं बकऱ्याच्या जागी सुरेशच्या मानेवर वार केला. गंभीर जखमी झालेल्या सुरेशला मदनपल्ले येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. चलापथीला पोलिसांनी घटनास्थळावरून अटक केली. सुरेश विवाहित असून त्याला 2 मुलं आहेत. चलापथी आणि सुरेशचा काही जुना वाद होता का याचा तपास पोलीस करत आहेत. यल्लमा देवीच्या प्राचीन मंदिरात मकर संक्रांतीला बळी दिला जातो. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार ही परंपरा अतिशय जुनी आहे. संक्रांतीला लोक जनावर घेऊन मंदिर परिसरात येतात आणि त्यांचा बळी देतात. सुरेश देखील मंदिर परिसरात जनावराचा बळी देण्यासाठी आला होता. श्री स्वामी समर्थ सिमेंट पाईप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या RCC NP2 NP3 पाईप व कॉलर्स, हाफ राऊंड गटर्स, सेप्टिक टँक, वॉटर टँक, पेविंग ब्लॉक्स, सिमेंट बेन्स, गोठ्यात लागणारी दावणी, कुंड्या, भिंतीला लावण्यासाठी चुन्याचा सनला योग्य दरात व होलसेल मिळण्याचे एकमेव ठिकाण श्री स्वामी समर्थ सिमेंट पाईप. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4, राजीव गांधी नगर जवळ कोगनोळी. संपर्क 97 63 11 55 58.